पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःचा पोपट स्वतः करणे. हो, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःचा पोपट स्वतःच करणे. यावरून सर्व गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाले असतील, व्हिडिओ इथेच बंद करू शकता. पण डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्यामुळे डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल व्हिडिओज अशाच प्रकारे पुढेही तुम्हाला पाहता येतील. आता पेनी स्टॉकमध्ये कोणकोण गुंतवणूक करतं? पहिलं आहे मी किंवा तुमच्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर, आणि दुसरे आहेत भूत पिसाच प्रेत किंवा राक्षस अशीही लोक असतात. याच्याबद्दल पुढे मी तुम्हाला माहिती देणारच आहे. पण सर्वात आधी पाहू तुम्ही किंवा आम्ही का पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आंब्याचं झाड आपण कशाप्रकारे लावतो? एक छोटीशी कोय आपण जमिनीमध्ये लावतो, त्याचबरोबर कुत्र्याचं पिल्लू आपण घेतो आणि त्याला मोठं करतो, कारण ते घराचं रक्षण करणार असतं. जर आपल्याला मुलं झाली नसतील तर काय करतो? एखादं छोटंसं बाळ आपण दत्तक घेतो, जे मोठं झाल्यावर आपलं संरक्षण करतं, आपली सेवा करतं. पण आपण 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, 60 वर्षाचा व्यक्ती दत्तक घेतो का? नाही घेत. अगदी याचप्रमाणे आपला सुद्धा माइंडसेट बनलेला असतो. शेअरची प्राईस कमी आहे ना, 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, तो आपण खरेदी करायचा. कशाला आपण 1,000, 2,000, 3,000 रुपयाचा स्टॉक खरेदी करायचा? नाही गरज. आपण कमी किमतीचा स्टॉक खरेदी करू, तो वाढेल, मल्टीबॅगर होईल. मल्टीबॅगर म्हणजेच 1 रुपयाचा स्टॉक 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये होणे, अनेक पटीने रिटर्न्स देणे. म्हणजेच काय? आपल्या पैशाची अनेक पटीने वाढ होणे. यासाठीच आपण छोटे पेनी स्टॉक खरेदी करतो. हे करत असताना अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. राकेश झुंझुनवालाने टायटनला फक्त 4 रुपयामध्ये खरेदी केलं होतं, 3 रुपयामध्ये केलं होतं, 4.5 रुपयामध्ये केलं होतं, आणि आता त्याची किंमत 1,200 रुपयापर्यंत पोहोचली. म्हणजे किती पटीने त्याची वाढ होते याचं उदाहरण तुम्हाला अनेक व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतं, अनेक आर्टिकलमध्ये, पुस्तकांमध्ये पाहायला मिळतं. बट ॲक्च्युली ते आपल्यासोबत घडतं का यार? तसं कधीच नाही घडत. खूप जास्त आपलं अशी गुंतवणूक करून नुकसान होऊ शकतं. का होतं, कसं होतं, याचं पुढे मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. याच्यामध्ये भूत, प्रेत, राक्षस हे कोण आहेत याची आता आपण माहिती घेणार आहोत. समजा एखाद्या पेनी स्टॉकची प्राईज आहे 3 रुपये. 3 रुपये किंमत आहे हे पाहून काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. आता काही लोक म्हणजे कोण? हे राक्षस लोक, यांची टीम असते, हे येतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. 3 रुपयाच्या शेअरची प्राईस अचानक वाढायला लागते. 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपयाला स्टॉकची प्राईस जाते. हे पाहून प्रत्येक ठिकाणी न्यूज व्हायरल व्हायला सुरू होते. अनेक लोक व्हिडिओ बनवतात, आर्टिकल बनवतात, वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवरती न्यूज येते, आणि ते पाहून आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर गुंतवणूक करायला धावू लागतात. 3 रुपयापासून 7 रुपयावर गेलाय, टार्गेट पाहायला मिळतं 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. आता हा स्टॉक थांबणार नाही, लाखामध्ये आपण पैसे मिळवणार. म्हणून आपण सुद्धा गुंतवणूक करायला सुरू करतो. 7 रुपयाच्या शेअरची प्राईस पुन्हा वाढायला लागते. 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये, 15 रुपयाला पोहोचतो. पण 15 रुपयाला जेव्हा पोहोचतो तेव्हा अचानक मोठा डाऊनफॉल पाहायला मिळतो. आपण बाय तर केलेले असतात पण ते सेल करता येत नाहीत. कंटिन्युअस स्टॉक खाली पडायला लागतो. 15 रुपयावरून 14, 10, 9, 8, 7 करत पुन्हा तो 3 रुपये, 2 रुपयावर येऊन पोहोचतो. पण आपण मात्र त्यात एक्झिट नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण त्याला लोअर सर्किट लागलेलं असतं. आणि हे कोणामुळे लागतं? हे त्याच राक्षसांमुळे लागतं, भूतांमुळे लागतं, आणि हेच आपले पैसे घेऊन पळून जातात. आणि हे सगळं लीगली होतं. आपण यांचं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण आपण चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतलेली असते. आपण भूताप्रेतांच्या एरियामध्ये गेलेलो असतो. सिंपल आहे, आपण स्मशानभूमीत गेलेलो असतो, आणि स्मशानभूमीत हे भूतांचंच राज्य असतं. आता या पेनी स्टॉकमध्ये आपलं नुकसान का होतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये व्हॉल्यूम खूप कमी असतो. जर व्हॉल्यूम नसेल, नंबर ऑफ शेअर्स नसतील, नंबर ऑफ पर डे ट्रेडेड क्वांटिटी जास्त नसतील, तर कशाप्रकारे तुम्ही तो बाय केलेला सेल विकणार? शक्यच नाही. का शक्य नाही? कारण जर तुम्ही एखादी वस्तू विकत घेताय तर परत विकण्यासाठी सुद्धा त्याला ग्राहक हवाच ना. जर तो नसेल तर ती वस्तू विकणार कोणाला? अगदी तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा असतं. जर तुम्ही एखादा शेअर बाय केला असेल तर तो कोणाला तरी विकावा लागतोच. म्हणजेच काय? विकत घेणारा कोणीतरी लागतो, तेव्हाच आपण तो शेअर विकू शकतो. आणि पेनी स्टॉकमध्ये व्हॉल्यूम खूप कमी असतो. विकणारे आणि विकत घेणारे यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळे जर तुम्ही एखादा शेअर विकत घेतला असेल, त्याची प्राईस वाढली असेल, तरी सुद्धा तो विकता येत नाही, कारण त्याला लोअर सर्किट लागलेलं असतं. विकत घेणारे कोणीच नसतात, ज्यामुळे आपल्याला विनाकारण
त्याच्यामध्ये नुकसान सहन करावं लागतं. जरी तुम्ही 10 रुपयाला बाय केलेला शेअर 15 रुपयाला जातो, पण तो 15 रुपयावरून पुन्हा खाली घसरतो आणि तो जेव्हा 2 रुपये 3 रुपयावर येतो तेव्हा त्याचं लोअर सर्किट हटतं आणि इथे आपलं नुकसान होतं. लोअर प्राईजला आपल्याला सेल करावं लागतं. सुझलॉन असेल, रिलायन्स कम्युनिकेशन असेल, असे छोटे छोटे पेनी स्टॉक आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि आपल्याला वाटतं की याची प्राईज वाढेल, पण अनेक वर्षापासून तो तसाच पडलाय. हो, अनेक वर्ष लोक याच उद्देशाने त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि तिकडेच खितपत पडून राहतात आणि त्यांचं नुकसान होतं किंवा आहे त्या प्राईजला त्यांना त्यातून बाहेर पडावं लागतं. आपल्याला वाटतं का हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, चांगले चांगले मारिको स्टारके स्टॉक्स किंवा डाबर सारखे स्टॉक्स त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला नको, त्याची प्राईस जास्त आहे, आपण 1-2 रुपयामध्येच खेळलेलं चांगलं. कारण 1 रुपयाचा स्टॉक जेव्हा 2 रुपये होईल ना तेव्हा डायरेक्ट आपले पैसे डबल होतील. 1,000-2,000 आपण स्टॉक विकत घेऊ शकतो. आता 1 रुपयाचा 1,000 स्टॉक जर आपण विकत घेतले तर फक्त 1,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल, पण रिलायन्सचा 1 स्टॉक बाय करण्यासाठी आपल्याला 2,000 रुपये पे करावे लागतात. हाच याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि हाच विचारसरणीचा डिफरन्स आहे. म्हणून अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं कधीही टाळा. याच्यामध्ये त्याचे ऑपरेटर्स असतात, हे ऑपरेटर म्हणजेच राक्षस. कदाचित त्या कंपनीचा मालक असू शकतो, त्याचे प्रमोटर्स असू शकतात किंवा काही ऑपरेटरचा ग्रुप असू शकतो जे असे स्टॉक मॅन्युप्युलेट करतात, तेही लिगली कोणालाही न कळता. मग अशा गोष्टीमध्ये आपण फसणं कधीही टाळावं लागेल. आता सगळेच पेनी स्टॉक असे असतात असंही नाही, पण काही शेकडो पेनी स्टॉकमधून काही 1-2 पेनी स्टॉक चांगले सुद्धा असतात ज्याच्यामध्ये गुंतवणूक करून आपण मल्टीबॅगर बनू सुद्धा शकतो. पण खरंच आपल्याला ती कंपनी ओळखणं एवढं सोपं वाटतं का? आपण ओळखू शकतो का ती कंपनी पुढे जाऊन एवढ्या मोठ्या लेवलला जाईल? 1 रुपयाचा 2 रुपयाचा शेअर 500-2,000 रुपयापर्यंत पोहोचेल एवढं सोपं नाही आहे. कारण त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीचं फोरकास्टिंग, कंपनी कशाप्रकारे ग्रो होते, त्यांची बॅलन्सशीट काय सांगते, कशाप्रकारे कंपनी ऑर्डर घेते, ऑर्डर देणाऱ्या कंपन्या त्यांच्याबद्दल काय विचार करतात, त्याचं मॅनेजमेंट कसं आहे, अशा अनेक गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. आणि हे करणं आणि एवढा डाटा मिळवणं सोपं नसतं, कारण एवढ्या सोप्या पद्धतीनं हा डाटा आपल्याला मिळत नसतो. म्हणून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं सहजासहजी टाळा. पण खरंच जर तुमच्याकडे प्रॉपर ॲनालिसिस असेल, कंपनीबद्दल नॉलेज असेल, खूप चांगला स्टडी तुम्ही केला असेल, चांगल्या लेवलला त्याचं नॉलेज मिळवलं असेल, तर खूप थोड्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करू शकता. मोठी गुंतवणूक करू नका. अनेक यूट्यूब चॅनल तुम्हाला सांगत असतील, टेलिग्राम चॅनल सांगत असतील, व्हॉट्सअपला मेसेज येत असतील, ॲडवायझरी कंपन्या सांगत असतील, हे मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत आणि याच्यामध्ये गुंतवणूक करा, आम्ही तुमचे पैसे अनेक पटीने वाढवून देऊ. पण मित्रांनो, विश्वास ठेवू नका. जर खरंच तुमच्याकडे स्टॉक मार्केटचं नॉलेज असेल, चांगल्या प्रकारे गुंतवणूक तुम्हाला करता येत असेल, प्रॉपर ॲनालिसिस करता येत असेल, तर डेफिनेटली खूप छोटी अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ज्या अमाऊंटच्या जाण्यामुळे तुमच्यावर काहीही फरक पडणार नाही, अशी अमाऊंट 500, 1,000, 2,000, 3,000, 5,000, प्रत्येक अमाऊंटची व्हॅल्यू प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. एखाद्या गरीब व्यक्तीला, आता गरीब म्हणजे जो 1,000 रुपये, 2,000, 5,000, 10,000 महिन्याला मिळवतो, अशा व्यक्तीला 1,000 रुपयेसुद्धा खूप मोठी अमाऊंट असेल. पण जो महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, त्याच्यासाठी 1,000 रुपये ही खूप कमी अमाऊंट वाटेल. मग ते 5,000, 10,000 खूप इझिली इन्व्हेस्ट करू शकतात. पण ज्याचा इन्कम कमी आहे, ते मात्र 500, 200, 300 रुपये अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. मोठी रिस्क घेऊ नका. जर रिस्क नकोच असेल तर पेनी स्टॉकपासून दूर राहा. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हालाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, नॉलेज मिळवायचं असेल, तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. सोबतच फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट हवा असेल तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करा. माझी टीम तुम्हाला सपोर्ट करेल, तेही फ्री ऑफ कॉस्ट. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.